पूर ओसरल्यानंतर घरी परतणाऱ्या नागरिकांना टूथपेस्ट, मसाले, तांदूळ, गहू यासह विविध 30 वस्तूंचा समावेश असलेले जीवनावश्यक आणि दैनंदिन उपयोगाच्या साहित्याचं पाकिट दिलं जाईल. एका कुटुंबाला किमान 8 दिवस पुरेल इतका शिधा त्यात असेल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिलीये. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती आणि मदत कार्याची माहिती त्यांनी दिलीये. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर पातळी धोक्याच्या वर असली तरी पाण्यामध्ये चांगली घट होतीये. पुणे कोल्हापूर महामार्गावरील पाणी ओसरू लागल्यानं पाण्याचे टँकर, इंधनाचे ट्रक आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सोडलंय. अजूनही सामान्य वाहतुकीसाठी हा मार्ग खुला केलेला नाहीये. डॉक्टर म्हैसेकर म्हणाले, पुराचं पाणी ओसरल्यानंतर प्राधान्यानं पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, तोपर्यंत टँकर आणि बाटली बंद पाण्याचा पुरवठा केला जाईल, तसेच स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात येईल. त्याशिवाय शिबिरातून आपल्या घरी जाणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू दिलं जाईल. शिवाय प्रत्येक कुटुंबाला 8 दिवस पुरेल इतकं गव्हाचं पीठ, तांदूळ, डाळी, मसाला असा शिधा, याशिवाय टूथपेस्ट, ब्लँकेट अशा विविध 30 वस्तूंचं पाकिट देण्यात येणार असल्याची माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.